नमस्कार, मी आरती कुलकर्णी। दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे। विधानसभा निवडणुकांचे वारे आता जोरदार वाहू लागलेले आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून गेले असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं होतं, त्यावर वर्षावर्ष CCTV फुटेज तपासून बघा असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। विनाकारण राजकीय अफवा पसरवू नका असं सुद्धा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितलंय। मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या आमदारांची नावं जाहीर करा, CCTV फुटेजमध्ये सुद्धा कोण आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून गेलं असेल ते चित्रित झालंच असेल असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। आणि चंद्रकांत पाटील यांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे। चंद्रकांतदादा पाटील यांच्या विधानाचा अजित पवारांनी अशा पद्धतीनं समाचार घेतलाय। चंद्रकांत दादांना मला एक सांगायचं, ते अंधारात म्हणण्याच्या पेक्षा तिथं CCTV कॅमेरे असतील, वर्षावर बाकीची व्यवस्था असेल, एक लोकांच्या मध्ये संशयाचं वातावरण निर्माण करून लोकप्रतिनिधींच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण करण्याचं काम कृपा करून त्या ठिकाणी करू नये। वास्तविक आता चंद्रकांतदादा सिनियर झालेले आहेत, ते एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत, महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहे। परंतु दादांना एक सवयच लागलेली आहे, प्रत्येक वेळेस दादा असं काही ना काही बोलतात आणि मग त्याच्यातनं मीडियाला खाद्य मिळतं। इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्याच्या बातम्या होतात, मग त्या बातम्या झाल्यानंतर काही भागातल्या लोकांना वाटतं मग ते आपला लोकप्रतिनिधी काही वेगळं आगळं करतो आहे का, अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात। परंतु तो दादांचा स्वभाव आहे, तुम्हाला माहिती आहे की स्वभावाला औषध नसतं। अजित पवार यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना आव्हान तर दिलेलं आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालंय का, हा याचा या सगळ्या वादाचा विषय आहे। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून काँग्रेस आघाडीमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याची एकही संधी चंद्रकांतदादा सोडत नाहीयेत। आता हेच बघा, कालच्या फोडाफोडीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच दादांनी वर्षावर विरोधक आमदारांच्या रात्रीचं खेळ चालेचा भांडाफोड केला, त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावरचं एंट्री रजिस्टर धुंडाळायला सुरुवात केली। त्यांना जर एवढी पक्षावर पकड आहे तर असे जे रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटतायत त्यांना त्यांनी थांबवावं। आता वर्षावरही रात्रीचं खेळ चाले, चंद्रकांत पाटलांनीच फोडलं विरोधकांचं बिंग। मुख्यमंत्र्यांना अंधारात नेमकं भेटतं तरी कोण? मुख्यमंत्री करणार का त्या आमदारांचा भांडाफोड? बघितलं, सलग दुसऱ्या दिवशीही चंद्रकांत पाटलांनी विरोधकांची कशी गोची करून टाकली येते। काय तर म्हणे, वर्षावर रात्रीचा खेळ चालतो। अबब, हे काय नवं खूळ लागलंय आपल्या मुख्यमंत्र्यांना? वर्षा बंगल्यावर काही भूताटकी तर झाली नाही ना? मग चंद्रकांत पाटील हा असा गंभीर आरोप नेमक्या कशाच्या आधारावर करू शकतात? काँग्रेस राष्ट्रवादीच्या ज्या ज्या आमदारांना आपल्या भवितव्याची चिंता पडली आहे ते स्वतःहून येऊन रात्रीच्या अंधारामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत। त्यांना जर एवढी पक्षावर पकड आहे तर असे जे रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटतायत त्यांना त्यांनी थांबवावं। आता आलं ना लक्षात चंद्रकांत पाटील नेमकं कशाबद्दल बोलतायत ते? थोडक्यात काय, चंद्रकांत दादांना त्या मालिकेची काहीच पडलेली नाही, तर त्यांना चिंता आहे ती विरोधी आमदारांना आपल्या गोटात खेचण्याची। म्हणूनच त्यांनी रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या त्या आमदारांचा भांडाफोड केलाय। पण रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटणारे ते विरोधी आमदार नेमके कोण आहेत, हा प्रश्न देखील तुम्हा सर्वांना पडलाच असेल। म्हणूनच आम्ही गेल्या 2-3 दिवसात मुख्यमंत्र्यांना रात्री उशिरा वर्षावर भेटायला नेमकं कोण गेलं याची माहिती घेतली, तर चक्क अजित दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना भेटल्याचा हा फोटोज आमच्या हाती लागला। पण हे काय, ते तर चक्क मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देत आहेत। याचा सरळ अर्थ असा की या फोटो मधलं तरी कोणी भाजपत जाण्याची सुतराम शक्यता नाही। नाही म्हणायला जयंत पाटलांचं नाव अधूनमधून चर्चेत यायचं, पण थोरल्या पवार साहेबांनी त्यांनाच प्रदेशाध्यक्ष बनवून टाकलंय, त्यामुळे मग मुख्यमंत्र्यांना अंधारात भेटणारे ते आमदार आहेत तरी कोण या प्रश्नाचं उत्तर अजून तरी गुलदस्त्यात आहे। कदाचित म्हणूनच विरोधकांनी चंद्रकांत पाटलांवर राजकीय अफवा पसरवण्याचा आरोप केलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांबद्दल दादा बोलताना दिसत
तुम्हाला वाटतं का त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे की असं बोलत राहा म्हणजे वातावरण खराब होईल, पण वातावरण खराब होणार नाही, वातावरण आता बदलत चाललेलं आपण सगळेजण पाहतो आहोत. राजकारणात निवडणुका जवळ आल्या की राजकीय हवेचा अंदाज घेऊन इकडून तिकडून उड्या मारणारे काही कमी नाही. यावर्षीही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजप सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पण नावं विचारली तर चंद्रकांत पाटील सोयीस्कर मौन बाळगतात, त्यामुळे विरोधी पक्षातले बिचारे आमदार पुन्हा एकदा परस्परांकडे संशयाच्या नजरेनं बघू लागतात. आणि सत्ताधारी भाजपला नेमकं तेच हवंय, म्हणूनच तर कदाचित चंद्रकांत पाटील रोज अशी ही भन्नाट विधानं करत सुटली नसतील ना. अहो मंडळी, यालाच तर राजकारण म्हणतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. रात्रीचं खेळच आले. हा रिपोर्ट पाहिल्यानंतर आता बघूया, आजचा शनिवार घातवार ठरलेला आहे. पुणे सोलापूर मार्गावर भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 9 विद्यार्थी जागीच मृत्यूमुखी पडले. चारचाकी आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झालाय. चारचाकी वाहनांमधल्या 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. चारचाकी वाहनावरचं नियंत्रण सुटलं ड्रायव्हरचं आणि त्यामुळे हा अपघात झाला असं सांगण्यात येत आहे. हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते यवतमधले रहिवासी आहेत. आज रात्री 1 वाजताच्या सुमारास इर्टिगा कार ही पुण्याकडून यवतच्या दिशेने निघालेली होती. कदमवापस्ते ग्रामपंचायतीच्या समोर आल्यानंतर रोड डिवायडर वरून ती पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवरती आली आणि त्याच वेळेला पुण्याच्या दिशेने ट्रक निघालेला, त्याला येऊन धडकली आणि ह्या अपघातामध्ये इर्टिगा कारमधले 9 जण जागीच मयत झाले आहेत. अपघातामध्ये यवतमधले हे विद्यार्थी मृत्यूमुखी पडले आणि या तरुणांच्या मृत्यूनं यवतवर शोककळा पसरलेली आहे. घरामधली करती तरुण मुलं गेल्यामुळे वडीलधारे सुन्न झालेत. या दुःखद घटनेमुळे आज यवतमधली सगळी दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत. तर बीडमध्ये सुद्धा व्यायाम करणाऱ्या 3 तरुणांना एका वाहनानं चिरडलं. पोलीस भरतीसाठी व्यायाम करणाऱ्या या तरुणांना वाहनानं चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. गेवराई तालुक्यामध्ये गडी माजलगाव महामार्गावर तळेवाडीच्या शिवारामध्ये हा अपघात घडलेला आहे. अपघात एवढा भीषण होता की तिघांचाही मृत्यू ओढवला. या घटनेमुळे तळेवाडी गावावरही शोककळा पसरली. तर दुसरीकडे कल्याणमध्ये ट्रकच्या धडकेमध्ये 2 दुचाकी स्वारांचा मृत्यू ओढवला. कल्याणच्या वालधुनी उड्डाण पुलावर काल रात्री उशिरा हा अपघात झाला. योगेश पवार आणि अनिल विशे अशी या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघंही मुरबाड तालुक्यातल्या सरळगावचे राहणारे आहेत. एका आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी ते कल्याणला आले होते. तिथून परतत असताना वालधुनी पुलावर या दोघांना भरधाव ट्रकनं धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये दोघांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केलेली आहे आणि त्याचा ट्रकही ताब्यात घेतलाय. बोरिवलीमध्ये सुद्धा वेस्टर्न एक्सप्रेस वेवर एक विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये 2 टेम्पो, 1 रिक्षा आणि 1 दुचाकीची जोरदार धडक झाली. अपघातामध्ये 1 जण जखमी झाला. या अपघातानंतर वेस्टर्न एक्सप्रेस वेवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भागामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं इथं बराच वेळ गाड्या हटवण्याचं आणि रस्त्यावरच्या काचा उचलण्याचं काम सुरू होतं. सध्या जखमी टेम्पो चालकावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघात